झी मराठीवरील नवाकडी नवराज्य मालिकेत चिंगीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर हिने ही मालिका सोडली आहे। कारण साईशाची आई पूजा ही सध्या पोलीस कोठडीत असून तिचे वडील फरार झाले आहेत। पहा हे प्रकरण नक्की काय आहे। तर साईशाची आई पूजा हिला मे 2023 मध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती। मुंबईत कुलाबा इथे राहणाऱ्या एका दाम्पत्याची 16 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं आणि या प्रकरणात पोलिसांनी पूजाला अटक केली होती। पण आता हे प्रकरण फक्त मुंबईपुरतंच मर्यादित न राहता नाशिक आणि लातूरमध्ये देखील अनेक लोकांची पूजाने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन पूजाची आणि तिच्या मिस्टरांची तक्रार दाखल केली आहे। साईशाचे वडील विशांत भोईर हे सध्या फरार झाले आहेत। नुकत्याच झालेल्या सुनावणीत पूजा हिची पोलीस कोठडी 8 जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे। अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास 7.7% मोबदला देण्याचं सांगत पूजा हिने तिच्या अनेक इंस्टाग्राम फॉलोअर्सना फसवलं आहे। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पूजाच्या डीमॅट खात्यात 3,33,00,000 रुपये सापडले आहेत। तसंच या व्यतिरिक्त तिच्याकडे 27 लाखांचे सोन्याचे दागिने तसंच मुंबईत एक अलिशान फ्लॅट सुद्धा आहे। त्याचप्रमाणे कार, त्या तिघांची बँक खाती यांचा सुद्धा शोध सुरू असून लवकरच ही सगळी प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पूजा व विशांतने साईशा बरोबर केलेल्या अनेक इंटरनॅशनल ट्रिपची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। आता साईशाने या आधी काम केलेल्या मालिकांच्या सेटवर देखील चौकशी होणार आहे आणि तिने नवाकडी नवराज्य मालिका सोडली असली तरी सुद्धा चला हवा येऊ द्या मध्ये मात्र ती दिसणार आहे आणि त्या सेटवर मात्र या कार्यक्रमाची संपूर्ण टीम साईशाच्या आई वडिलांबद्दल बोलणं टाळत आहे। तुमचं या बातमीबद्दल काय मत आहे? तुम्ही साईशाला नवाकडी नवराज्य या मालिकेत मिस करणार का हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोरंजन विश्वातल्या अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा।